महापौर रंजना भानसी व आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितल्यानुसार वाढत्या शहरीकरणामुळे होणारी वृक्षतोड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या माध्यमातून तसेच वाहनांद्वारे होणारे प्रदूषण यामुळे नाशिक शहरातील पर्यावरणाचे संतुलन बिघडू लागले आहे मानवाच्या शाश्वत अस्तित्वासाठी निसर्गात जैवविविधता असणे अत्यंत आवश्यक आहे जै ही जैवविविधता टिकवण्यासाठी तसेच राहण्यायोग्य शहराची नाशिक चिवळ कायम राखण्यासाठी महापालिकेने शहरातील सहाही विभागात देवराई प्रकल्प हाती घेतलाय शहरातील मोकळ्या भूखंडावर देवराई फुलवली जात असून सर्व देशी प्रजातीच्या वृक्षांची या ठिकाणी लागवड केली जाते जैवविविधतेच्या संवर्धनासाठी या देवराईचा उपयोग केला जाणार आहे यासाठी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात सह्याद्री देवराई फुलविणारे सिने अभिनेते सयाजी शिंदे यांचे मार्गदर्शन महापालिकेला लाभत आहे नाशिक पश्चिम विभागातील मुंबई नाका परिसरातील गायकवाड नगर येथील मनपाच्या जागेत उभारण्यात आलेल्या देवराईचे प्रतिनिधिक स्वरूपात उद्घाटन केले जाईल असंही यावेळी सांगण्यात आलंय पोलीस न्यूज ब्युरो नाशिक